आतापर्यंत अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळाचं संकट घोंगावू लागलेलं आहे. राज्यातल्या मोठ्या भागात पावसाची मोठी तूट पाहायला मिळते. तर एकूण 18 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 20 ते 60% कमी पाऊस पडलेला आहे. यावर्षी मान्सूनचं आगमन 7 ऐवजी 11 जूनला झालंय. तर कोकणात समाधानकारक पाऊस पडला असला तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र असमाधानकारक पाऊस झालेला आहे. तर अशा परिस्थितीमुळे दुष्काळ राज्याच्या उंबरठ्यावर आला असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. दरम्यान विदर्भ, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर आता एक नजर टाकूया राज्यात यंदा आतापर्यंत किती पाऊस पडलेला आहे. 1 जून ते 5 सप्टेंबर मध्ये केवळ 59 दिवस पाऊस झालाय. तर 2.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. कोकणामध्ये 97% पाऊस झालाय. तर नाशिकमध्ये 58% पाऊस आहे. पुण्यात 69% पाऊस झालेला आहे. तर कोल्हापुरात 59% पाऊस आहे. औरंगाबादमध्ये 63% पाऊस. तर अमरावतीमध्ये 79% पाऊस झालेला आहे. तर नागपूर जिल्ह्यात 90% पाऊस झाला.